मंडळी नमस्कार व तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे ह्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। मूर्ती बदलली का, जुनी मूर्ती कुठे आहे, खरच सिंदूर काढला का, असे प्रश्न लाखो भाविकांच्या मनात होते। आणि ह्याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आज आपण निघालो गडावर। मंडळी व्हिडिओ फार सुंदर आहे बरं का, अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि मूर्ती बदलण्याचे मागचे रहस्य आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या। देवीचे मंदिर म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हटले जाते। या मंदिराचे राम, सीता आणि छत्रपती शिवराय यांनी दर्शन घेतलेले उल्लेख आढळतात। चला तर मग जाणून घेऊया या धार्मिक स्थळाचे महत्त्व। मंडळी, या मंदिराचा एक डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पहिलेच बनवलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा। आता आपण मंदिराकडे प्रस्थान करूया। मंडळी, मी बऱ्याच वेळा गडावरती आलेलो आहे, पण प्रत्येक वेळा मी दुपारी किंवा संध्याकाळी आलो आहे। प्रथमच मी सकाळी जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रवास अगदी सुंदर झाला। मंदिराच्या पार्किंगमध्ये आल्याबरोबरच शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडून मन अगदी प्रसन्न झाले आणि तिथूनच दिवसाला एक चांगली सुरुवात झाली। मंडळी, यावेळेस आपण रोपवेने जाण्याचा निर्णय घेतला आणि रोपवेने जाण्यासाठी फार सिंपल प्रोसेस आहे। सर्वप्रथम बाहेरच्या ऑफिसमधून तिकीट घ्यावे लागतं, 100 रुपीज पर असं तिकीट आहे। तिथून आपल्याला एक कार्ड मिळतं, त्या कार्डवर आपलं एंट्री आणि एक्झिट असतं। आपण रोपवेकडे जाऊ, तोपर्यंत तुम्ही काही शॉर्ट्स एन्जॉय करा। मंडळी, गडावरती येऊन पोहोचलेलो आहे आणि आता ह्या टायमाला आपण रोपवेने जाणार आहे। बघूया कसा राहतो आपला रोपवेचा प्रवास। रोपवेकडे येऊन लागलेलो आहे, इथून एंट्री आता बघू। चला प्रेक्षकांनो, रोपवेकडे येण्याचा मार्ग अतिशय सरळ आणि सोपा आहे, त्यामुळे कोणीही इथं अतिशय इझिली येऊ शकतो। गडावरती सोय उपलब्ध करून दिल्यामुळे सिनियर सिटीजन असो किंवा अशी काही भाविक भक्त मंडळी जे इतक्या पायऱ्या चढू शकत नाही, ते मोजून काही मिनिटांमध्ये रोपवेच्या साह्याने दर्शन घेऊन खाली येऊ शकतात। मंडळी, आम्ही हा तुम्हाला अनुभव घरबसल्या देण्याचा संपूर्ण प्रयत्न केला आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। ट्रॉलीतून दिसणारा खालचा व्ह्यू खूप सुंदर होता। माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, तुम्ही गडावर यावे का, याकरिता मी तुम्हाला माझ्यासोबत झालेला इथला एक प्रसंग सांगतो। मी ट्रॉलीतून बाहेर निघालो आणि मंदिराकडे जाऊ लागलो, त्याचबरोबर मला इथल्या परिसरात एक अद्भुत अशी ऊर्जा जाणवू लागली। मंडळी, आपल्या भारतीय मंदिरांमध्ये लाखो वर्षांपासून पूजापाठ, तपस्या, नामस्मरण चालू असते, त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपण मंदिरात गेल्याने ती एनर्जी आपल्यामध्ये येत असते, ती ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि ह्याच ऊर्जेकरता आपण मंदिरांमध्ये दर्शनासाठी जायला हवे। आणि आपण हे तुम्हाला घरबसल्या देण्याचं संपूर्ण काम करत आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा। दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले आणि गडावरचं येणं सार्थकी झालं। मंडळी, बऱ्याच जणांच्या मनात शंका होती की देवीची मूर्ती ही बदललेली आहे आणि ही नवीन मूर्ती स्थापना केली, तर असं नाही आहे। शिवाजी महाराजांच्या काळात मूर्तीला एक कवच चढवलं गेलं होतं आणि त्यामुळे ते रूप तसं आलं होतं। आता जेव्हा ते कवच आणि सिंदूर काढला गेला तर तेव्हा हे आता आपल्याला नवीन रूप बघायला मिळतं आहे। इथल्या गुरूंकडनं ही माहिती मिळाली आहे, तर मूर्ती बदललेली नाही आहे, तिच्यावरती ते सिंदूराचं काम केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे हे नवीन रूप अतिशय सुंदर दिसतोय। तर सगळ्यांनी शंका काढून टाका आणि देवी दर्शनाला या। आता दर्शन घ्या, आम्ही पार्किंगकडे चाललेलो आहे। मंडळ, आता आम्ही शिवालयाकडे आलो आहे। पूर्वी इथून आंघोळ करून देवीच्या दर्शनासाठी जाण्याची
पारंपरिक प्रथा चालत आलेली आहे. आजही काही लोक पाळत आहे हे बघून अतिशय आनंद मिळतोय. वेळेच्या अभावी आम्ही करू शकलो नाही, पण इथं बरेचसे लोक करत आहे ते बघून एक आत्मिक समाधान मिळाले. मंडळी, मागच्या वेळेमध्ये आपण वेळेच्या अभावी हिमाडबंदी मंदिर देऊ शकलो नाही, तर आज आपण ते पूर्ण करतोय. आणि आज आपण या जुन्या मंदिरात आलेलो आहे. मंदिराचं बांधकाम हिमाडबंदी पद्धतीमध्ये केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं. मंडळी, मला आशा आहे ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कशी वाटली. आणि अजून काही माहिती हवी असेल मंदिराबाबतीत तर आपली पहिली व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.